राबयोची मोठी स्वप्न गोमयो। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर बायो। काल तुझा वाढदिवस झाला ना, बघा काल येऊक नाही मिळा म्हणून आज इले तुका तुझ्या वाढदिवसाचा गिफ्ट घेऊ। नको घे गो, घे ना ओ मस्त। आतापर्यंत कधी बघितला पण नसत, बघ घे घे घे। नको मका। ठीक आहे, नको तर नको, बघा काय मी खातोय। माझ्या बाबांच्या वस्तू खात नाही लावायचो। ए फिकारडे, मका मास दाखवायचा नाही फुकटचा। या प्रॉपर्टीचो मी मालक असे कळला, माझ्या समोर आवाज वर चढवून बोलायचा नाही। पण तुम्ही ऐक कशा केलात ए चोमडे? तू कोण गो मका विचारणारी? तुका बोललोय ना एकदा मी या प्रॉपर्टीचो मी मालक असे मालक। मका जेव्हा होईल तेव्हा मी येईन, जेव्हा जाऊचा असेल तेव्हा मी जाईन। तू काय करूचा? तू मका जास्त शहाणपणा शिकवायचा नाही। मका तर जास्त शहाणपणा शिकवलंस ना तो हॉट्याचा नवता करून घेईन मी। जाऊस का या? ये तो कान फुटले का तुझे? आऊस का तुझे? कामा गेली कामागे। ठीक ती परत दिली ना की तिका माझं एक निरोप दे। तिका म्हणा रमाकांत शेठ इले होते। कोण? रमाकांत शेठ। आणि तिका सांग की या दवाखान्याच्या जागेत आता रमाकांत शेठ त्यांची बियर शॉपी सुरू करणार म्हणान लवकरात लवकर ही जागा खाली करूची आणि हायसून पटापट पटापट कल्टी मारूची। काय कसा ना? आता तुका फक्त तुझी औसच तर तिची काळजी घेणा, तिका सुरक्षित ठेवणं या तुझ्या हातात। तुझी औस हा म्हणान तू हस, नाही तर तुझी किंमत काय? शून्य। म्हणान तुझ्या औशिक समजावून सांग आणि हायसून निघून जा। आणि जर नाही निघून गेलात तर मी काय काय करू शकतोय तुमका दोघींका माहितीच सा। तुमचा ना जगणा हराम करून टाकीन, लक्षात ठेव। गाठ माझ्याशी या।
देवा रवळनाथ माका कसला आजारपण देऊ नको रे माका खूप काम आहत खूप काम करूचा लागतला माका माझ्या बयोग वाढूचा पैसे कमवूचे हत तिका खाऊक घालूचा तिच्या शिक्षणासाठी पैसे जमवूचे हत हे असा असा नको होऊंदी रे माका बरा नाही तिका कळला ना ती माका त्या देवगडच्या दवाखान्यात घेऊन जातली परत मग थंय गोळ्या औषधा नको था माका बरी ठेव रे आई काय गो भारते काय झाला नाही नाही काय नाही जरा जास्तीचं सामान उचलला ना म्हणून पाठीत कळली बाकी काय नाही बरा बरा पण काळजी घे हा दगदग जास्त करू नको बरं येते काळजी घे हो आराम करून नाही चालूचा बाय मका काम करू कस लागतला रवळनाथा माझी काळजी घे रे माझ्या पोरीक सुखी ठेव काय कर माहितीये हे पाशुबे घे तोंडा जरा कुलूप लाव बागेतले किती पेटी आंबे काढलंय हे आरामांताक सांगायचा नाही आधीच ना तो भाव वाढून मागता आणि तुका माहिती राहणार आहे यंदा ना आंबोच कमी आहे तरी पण ना मी रामांताक सांगितलंय बागे जरा लय तोट्यात तू ह्याच सांगायचा लक्ष दिला काय खोतल किती घाबरतास तुम्ही रामाकांतशेटना तुम्ही गावचे एवढे मोठे खोत तुमका एवढं गावात माना आणि घाबरतास कोणाक तर रमाकांत शेटना शा कमाला बघा तुमची ए नऱ्या तोंडा घेत बोला नको मी नाही घाबरत त्या रमाकांताक हे बघ त्याची मी बाग करते ना म्हणून त्याचा धंदो हा त्याका पाच पैशाची अक्कल हा रे तू माका सांग आजपर्यंत खयचो धंदो नीट केला ना त्यांनी तो काय माझ्याशी वार्ता करतलो पण काय माहिती हा माझ्या ना स्वभावातच हा एखाद्याक मान द्यायचो तुम्ही त्याका मान देताय नाही हो खोतानू तरी पण तुम्ही ना रमाकांत शेटचा ऐकतात त्याच्या मी नाही भेटत त्या रमाकांताक उलट ना त्याची शिंदी माझ्या हातात हा मी जर तोंड जर उघडलंय ना तो लगेच तुरुंगात जाय तुरुंगात असं काय केलं त्यानं नाही 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 असं नाही तू त्या त्या पैशाच्या हिशोबाचा काय बघ जा 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 बघलास ना तुम्ही घाबरतास रमाकांत शेट मी नाही घाबरत तुम्ही घाबरतात म्हणून बोलताना विषय बदललास ना हे मी नाही घाबरत रमाकांताक तो ना एक मोठो मॅटर आहे मोठो मॅटर आहे तो लगेच जायच तुरुंगात असं ना माझ्या त्याचा गुपित हा गुपित गुपित खायचं हो हे त्या रमाकांतांना स्वतःचा भाऊ डॉक्टर शुभंकर ज्याच्या आईत गुंगीचं औषध टाकल्यान आणि त्याका नदीत पडाक भाग पाडल्यान अरे ह्या सगळा माझ्या डोळ्यासमोर घडला डोळ्यासमोर रमाकांतान शुभंकरांचो खून केलं ना खून तो काय वार्ता करतो माझ्या समोर मी त्याचा ना स्वतःचा नवता करून टाकले एका क्षणात म्हणजे तो अपघात नाही खून होतो नाही 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 बघ तू कोणाक बोला नको थांब 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 एक तू काम कर तू काय कर माहितीये हे आणखी हजार ठेव आणि ना कोणाक बोला नको लक्षात ठेव कोणाक जर कळला ना तर तुझा मी जीव घेईन नाही नाही मी कोणाक नाही सांगू तू
त्या रमाकांतांना स्वतःचं भाऊ डॉक्टर शुभंकर याच्या चायत गुंगीचं औषध टाकल्यान आणि त्याका नदीत पडाक भाग पाडल्यान. रमाकांतान शुभंकरांचो खून केले ना खून. एक काम धड होईत ना तो शपथ. भारती भेटली काय? नाही ना, ती नव्हती थय. तिची कार्टी भेटली, तिका चांगलोच डोस देऊन इलाय. काय होता बोल? ओ शिट, ओ शिट. ता ओ काय ता पटकन शेट घात झालो. कसलो घात? हो शेट, भारती कळला. डॉक्टरांचं खून आपणच केलं होतो. तू काय बोलतोस काय? म्हणजे तिका असा कसा कळला? तुमका काय तर नंतर सांगतोय, पण भारती वाड्यावर योग निघाला. तुमका माहित व्हाया, पण तुमका मी सांगलंय. आता पुढचा तुम्ही तुमचा तुम्ही निसतारा, मी चाललोय. एवढं किती घाबरलंस? मी किती घाबरू? नाही, मी नाही घाबरले. ते पण ना औषे, मी जरा येत आहे, मग एक काम. अरे कांता खाय चाललं सांगू तरी जा. चुकटा म्हणजे ना मला गेले खोय बाहेर गेलो. हा तिर चाय मागितलेले. मी चाय आणलेस मका दे मी पिते. हा रमाकांत, हे रमाकांत बाहेर काय रे? यो भारतीचा आवाज. हा म्हणजे कोण वाजत? आत्या, यो भारती तर ताईचा आवाज. हा भारतीचा तर का? भारते काय झाला? कांताच्या नावाने कित्याक कोंबलतास? रमाकांत खया को भारते माझ्या झिलो एकेरी नावानी बोलतास?
खुलावलास की काय तुमच्या लेकाची लायकीस ती हा फरते जास्त बोलू नको सात या वाड्याचो इस्टेटीचो तो अर्ध मालक हो ना आणि तू कामवाली हा तुमचा तो मालक लवकरच आता खडी फडूक जातलाय खायला पण बसला तर फळ कुठा ते का बाहेर काढ गो तुझा टाळक्या फिरला हा तुमच्या या लेकाने डॉक्टरांकडे नदी ढकलल्या ना कोण केलं ना त्यांनी कोण काय लाज वाटू कोई तुमका आई म्हणत कुठे तोंडवर करून बोलत होता ता माझं रमाकत असं नाही करूचो अगं ए भारती काय झालंय ग कशाला एवढी बोंबलतेस हे बा हा वाडा आहे ना हा माझा वाडा आहे तुझं घर नाही माझो माझो करत राहुलत ना तुमका पण लाज वाटू कोई या असे झालंय राक्षसांका हात मिळवलात तुम्ही हा अहो यांनीच डॉक्टर अगं ए थांबलीस कशाला काय झालं बोल ना सांगते मी नंतर माका आता पोलीस स्टेशनात जाऊचा शुभंकरांचो खून केलं ना खून बायो गो बायो बायो बाय जरा पाणी आण गो पाणी आण पाणी हा आणते आई दर पाणी तुक दहा ब किती लागली या चल चल आत्मा चला आराम कर चल नाही मी जरा जाऊन येले माका एक महत्वाचं काम हा अगे आई भरुणाची खय जातस तू आता नको जाऊ चल आराम कर चल नाही गो बाय मका काय नाही होऊचा मका जाऊकच लागतला आता अगे आई पण ऐक ना नाही बाय ऐक नाही काय दवाखान्यात ना रमाकांत का काही दिलं तू काय बोलले ते काय केलंय त्यांनी नाही नाही पण धमकी देऊन गेलेत की तुम्ही आई रवायचं नाही म्हणत त्याच्यून निघून जायचं हो काय आता आम्ही नाही तर रमाकांतच जाईल मी इले जाऊ हा आई आई अगे खय जात असता तरी सांगून जा ना मी तुका आल्यावर सांगते बयो आई दरवाजा बंद करून घे कोणी येला किती पण दरवाजा वाजवला ना तरी दरवाजा उघडूचा नाही कळला तुका नाही ना उघडणार मी इले हा दरवाजा उघडू नको बाय इले दादानू इन्स्पेक्टर साहेब आहेत का आतमध्ये त्यात आहेत सध्या एका कामात बिझी असत त्यांचं आटपलं ना की तू सांगतो मी बसा तो पर्यंत माझं जरा अर्जंट काम आहो हो काम सगळ्यांचं अर्जंट असतं एक महत्वाचं बोलतो त्यांचं झालं की तुम्हाला सांगतो साहेब तुम्ही तुम्हाला भावा